गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती संताप व्यक्त होत बाजार भाव जरी गडगडले असते तर त्याचा निषेध कुठेतरी आपण दिंडोरीच्या अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये बघू शकतो. शेतकऱ्यांनी कांदे आणि काळे झेंडे दाखवून कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती निषेध केलेला आहे आणि ज्या आपण बघू शकतो ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवून त्यांनी काळे झेंडे दाखवत कांदा आणि टोमॅटो फेकत निषेध केलेला आहे. ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी याच दिंडोरीच्या मार्केटच्या बाहेर शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो रस्त्यावर फेकत रस्ता रोको सुरत नाशिक रस्ता रोको केला होता आणि आता थेट अजित पवारांच्या ताफ्यामध्ये त्यांनी त्या आपला ताफा अडवून यांनी रस्त्यावर कांदे आणि टोमॅटो फेकून निषेध शेतकऱ्यांनी व्यक्त. ज्या पद्धतीने कांद्याचे नाफेड संदर्भात CCF संदर्भात खरेदीच्या मोठ्या प्रमाणावरती वेळ चालू होता आणि त्या पार्श्वभूमीवरती टोमॅटोचे देखील भाव मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत. आपण बघू शकतो ज्या पद्धतीने कांदे आणि टोमॅटोचे काही कॅरेट आणि कांद्याचे काही गोणे इथं फेकण्यात आल्यात आणि त्यांना त्या आंदोलक शेतकऱ्यांना कुठेतरी पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आणि जे आपण बघू शकतो ज्या पद्धतीने संताप व्यक्त केला गेला शेतकऱ्यांमार्फत आणि शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कुठेतरी शेतीच्या प्रश्नाकडे कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशी त्यांची कुठेतरी मागणी आहे. मनोज शेवाळे, TVL मराठी, दिंडोरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.